आपल्या भावाच्या आजारपणाबद्दल देखील टिंगलटवाळी करणारे हे पहिलेच भाऊ बघितले. ज्यांच्या पक्षाचा एकही नगरसेवक नाही, एकही आमदार नाही, त्यांनी या सगळं बोलू नये. पहिले तुमचा पक्ष कसा वाढेल ते बघा. मराठी म्हणा, जेव्हा राज ठाकरे पहिल्यांदा ईडीची नोटीस आली तेव्हा उद्धव समोर येऊन बोलले होते की मी माझ्या भावासोबत उभा राहणार. पण त्याच्या अगोदरची मागेमागे जी एक एक गोष्ट केली, राज ठाकरे प्रत्येक वेळेला त्याच्यावर टीकाटिप्पणी करत होते आणि काल सभामध्ये तर एकदम फारच आगे पुढे गेले. असं आहे की मोठ्या भावाची टिंगलटवाळी करणं, त्यांच्या आजारपणाची टिंगलटवाळी करणं आणि मग तरी पण महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल गमजा मारणं, म्हणजे जेव्हा राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली त्यावेळी माननीय उद्धवजी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. परंतु आपल्या भावाच्या आजारपणाबद्दल देखील टिंगलटवाळी करणारे हे पहिलेच भाऊ मी बघितले. त्यांच्यावरती दबाव आहे काय वाटतात? नाही तर असेल ना, ईडीची आता त्यांच्यावर ईडीची नोटीस आली होती, त्याचं काय झालं पुढे काही कळलं नाही. कारण जे जे भाजपाशी हातमिळवणी करतात त्यांच्या नोटीसबद्दल, त्यांच्यावरच्या केसेसबद्दल पुढे कोणालाच काही समजत नाही. या उलट माननीय उद्धवजी ठाकरे यांना 25 वर्ष शिवसेनेला मुंबईतल्या लोकांनी सत्ता दिलेली आहे, याच्यातच काय ते राज ठाकरे यांनी ओळखून घ्यावं. जे बोलले त्याच्यावर त्यांनी टीका केलेली आहे राज ठाकरे यांनी. आणि दुसऱ्या बाजूला नेहरूंच्या बाबतीत बोलताना त्यांनी सावध भूमिका घेतली आहे, याकडे कसं बघताय? नाही असं आहे की नेहरू असो, गांधी असो, लोकमान्य टिळक असो, सावरकर असो, या सर्वांचंच या देशाच्या जे स्वातंत्र्य मिळालं त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे. कोणाला कमी लेखणं, कोणाला जास्ती लेखणं आणि या अशा पद्धतीची भूमिका घेणं अत्यंत चुकीचं आहे. आज तरुण वर्ग तुम्हाला नोकऱ्या मागत आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या थांबत नाही आहे, हे सगळं राहिलं बाजूला. आणि आपण राहुल गांधींनी जो भारत जोडो हे सुरुवात केली ते लोकांना एकत्रित करण्यासाठी, लोकांना वेगवेगळ्या बाबतीत तोडफोड करा आणि अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण ते करत नाही आहे, एवढंच काही ते लोक पाहतात.